नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देवा गायकवाड यांच्या घराजवळ काही विरोधकांनी गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या विरोधात देवा गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तरी गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. देवा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ही केवळ अफवा आहे. थोड्याच काळात देवा गायकवाड यांची अफाट लोकप्रियता काही विरोधकांच्या डोळ्यात खुपते. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या स्नेहमेळाव्यात देवा गायकवाड यांनी केलेले शक्तीप्रदर्शन, सामाजिक क्षेत्रात तळागाळातील जनतेला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असणारे देवा गायकवाड, त्यांची ही लोकप्रियता कमी करण्यासाठी सूडबुद्धीने विरोधकांनी हे राजकारण केलंय, असं देवा गायकवाड यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितलं. मी देवाभाऊ गायकवाड 26 फेब्रुवारी 2022 या रोजी मी माझा वैयक्तिक असा कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता. या कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रा तळेगाव येथे संपन्न होत होती. तिथं मी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं. या शक्तीप्रदर्शन केल्याने विरोधकांना थोडासा राग अनावर झाल्यानेच त्यांनी काही समाज संकटक माझ्या घराजवळ पाठवून त्यांनी एक गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, मला कुठेतरी घाबरविण्याचा प्रयत्न केला आणि तिथं माझ्या घरासमोर त्यातल्या काही समाज संघटनांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी तिथं अनुपस्थित होतो, मी तिथं उपस्थित नव्हतो. मला एवढंच सांगायचं की समाजामध्ये माझ्यावर हल्ला झाला अशा स्वरूपाचा अफवा पसरवण्याचा काही समाज संघटक प्रयत्न करत आहेत. तरी मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना, माझ्या मायबाप जनतेला एवढंच सांगू इच्छितो की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, ही केवळ अफवा आहे. माझ्या घरी जाऊन मला घाबरविण्याचा, माझ्या सामाजिक कार्यामध्ये कुठंतरी गालबोट लावण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. तरी मी या समाजकंटकांना तसेच माझ्या विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो या निमित्ताने की मी कुठल्याही तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, मी कुठल्याही तुमच्या या वृत्तीला भीक घालणार नाही. मी माझं सामाजिक कार्य, माझे समाज उपयोगी मी जनतेची जी कामं करतो ती ह्या पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने चालू ठेवणार. माझा जीव गेला तरी चालन, परंतु मी माझ्या मावळ तालुका असेल, माझा आंध्र मावळ असेल, माझा नाणेमावळ असेल, येथील जनतेची कामं मी पूर्ण करत राहणार एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि जनसेवेचं कार्य मी यापुढील काळात देखील अशाच प्रकारे चालू ठेवणार आहेत एवढंच सांगतो. आणि माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगतो की तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही याचा हे करू नका. मी रितसर अशी पोलीस कंप्लेंट देखील केलेली आहे यावर, तर पोलीस अधिकारी यावर चौकशी करत आहेत, काही लोकांना अटक देखील केलेली आहे. तरी मी आपणा सर्वांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तिथं मी अनुपस्थित होतो. असा कोणी जो प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितच पोलिसांमार्फत निश्चितच त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडून निश्चितच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज. मोबाईल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.